आणि मग मराठे काय आले? सुरुवातीला सुरुवातीला तिलं आता काढून घेत सगळं गाड्या आहेत का त्यांच्या? नाही असं नाही, लांबून पळा देत नाही का? एखादा लग्नात रुसलेला नसतो का? पाहुणा ते मंडपाच्या कोपऱ्या कोपऱ्याला कोपऱ्या कोपऱ्याला तसं गाड्या आहेत का? 2 किलोमीटर माग, 2 किलोमीटर त्या तिकडं पुढं, कुठं आलेत बघत येत. पहिले ते आमचा संघ चालायची, आता संघ नाही चालत. ते 8 दिवसात लांबून नजर ठेवते म्हणजे नाही का त्याला मूळ वाटीचं आमंत्रण दिल्यासारखं, येतो का येतो का? आता हिंड ना तिकडं, गरजच काय? आमचं माझ्या संघ कवा 10 गाड्यात आणि 100 जण आहेत. ईवर तू कोण यायचं ते पुढून मग तुला दाखवतो काच का आमचा कसा आहे. म्हणजे हे सगळी प्लॅनिंग यांनी फडणवीस साहेबांनी बंद केली काले नाही. मी तसा आरोप नाही करणार, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली तुम्ही म्हणता मी नाही म्हणणार. त्याचं कारण सांग, आजची परिस्थिती अशी, खरं सांग मला कधी विरोध करायचा म्हणून मी करत नाही. सध्या मराठ्यांचे माणसं पक्षाला मानायला तयार नाही, थोडे सोडले तर ते भाजप असून येते, शिवसेना असून येते, राष्ट्रवादी सध्या ते म्हणजे जातीसाठी लढायचं. म्हणजे माझे जेवढं अक्कल आहे तेवढं, आणि विरोधात गेल्यावर गेलाच म्हणतो ना मी सुद्धा, ते वर 10-12 जण आहेत तेवढेच आहेत, जास्त कोण नाही. ते बी वळवळ याच्यासाठी करतात आणि पक्षाकडून का बोलतात, त्याने लय भ्रष्टाचार केला. त्यांना वाटतं याच्या कोण बोलावतं काय मध्ये जावं लागतं. आणि त्याचे 21-25 कार्यकर्ते त्याला एखादं काम फेम दिला असं गटार उतार नाली फाली डांबर डांबर, ते आपलं एक थोडं 20 जण येतं, लय मोठे नाही. सगळा समाज एका बाजूला, आरक्षणाच्या बाबतीत म्हणतोय मी तुम्हाला, राजकारणाचं म्हणणं केलं गेलं ते त्यांच्या राजकारणात टायमाला ते त्यांचे कुंकडं जा, पण मराठ्याच्या बाबतीत एकत्र नाही दिसला की मराठ्याने त्याला संपवायचं राजकीय करिअरमधून. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लोकांना आरक्षण पाहिजे आणि ते मला घ्यायचं. मग तुम्ही निवडून या नाही तिकडे उलटे पडा, काही देणं घेणं, कारण मला माझा समाज महत्वाचा. आणि आजही सांगतो मी या परभणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत म्हणून बोललो. आणखीनही सांगतो, सगळ्या स्वयंची अंमलबजावणी द्या, ओबीसीतून जे मराठ्यांचं आरक्षण ते द्या, ज्या ठरलेल्या 5-7 गोष्टी आहेत गॅजेटसह शिंदे समितीच्या मुदतवाढीसह ते द्या. आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही, आमच्या लेकरांना आरक्षण लागतंय ते आम्हाला द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यात घेऊन नसतं. काही गरज नाही आम्हाला कोणाच्या राजकारणाची, आम्हाला फक्त आमच्या समाजाचे लेकरं मोठे करायचे आणि ते करण्यासाठी आम्ही हटणार नाही. तुम्ही किती ताकद लावली तरी, आता त्यांना ते पाठीमागच म्हणले होते याच्यावर हल्ला घडून आणा, काही महिला बी पाठवल्या होत्या त्यांनी, पण आपल्या महिला 5 मिनिटात 4th floor आल्या. 5 मिनिटात यांना येऊ सोडू तर त्यांना त्या माग येऊन असे उभा राहिले, यांनी माग ओळख पहिले याचे बोलतीच पण पहिली. त्यांनी खूप निवेदनं केली याच्यावर हल्ला झाला पाहिजे, पोलीस यंत्रणा कमी करणं म्हणजे रस्त्यात पुढं भाजपच्या कार्यकर्त्याकडून मोठा हल्ला घडून आणायचा. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना तो पुढंची म्हणा तो कोण आहे ना, तुम्ही कुठं राज्यात हल्ला घडून आणणार आहे कार्यकर्त्याच्या हातून, त्याला फक्त म्हणा गाडीच्या पुढे येईल. आम्ही बी मराठ्यांच्या अंमलात काय असते तुम्हाला दाखवतो. पोलीस यंत्रणा कमी करणं हे फडणवीस साहेबांचे चाळे, पोरांवर केसेस करायला लावणं